माढ्यात रणजितसिंहच्या अडचणीत वाढ. माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निंबाळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाला मारहाण केल्याचे आरोप करत मराठा सेवा संघ क्षत्रिय संघटनेने निंबाळकरांच्या त्या कृत्याचा निषेध करून त्यांना मतदान करण्यापूर्वीच विचार करा असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांना केले आहे. काही दिवसापूर्वी पंढरपूर तालुक्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सभा होती. त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर येथे विठ्ठलाच्या पूजेपासून रोखणारे रामभाऊ गायकवाड यांनी निंबाळकरांना मराठा आरक्षणावेळी दाखल झालेल्या 13,792 गुन्ह्याचे काय झाले, मराठा आंदोलनावेळी आत्मबलिदान 42 सुतात्म्यांच्या संदर्भात काही प्रश्न विचारले होते, त्यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या सोबत असलेल्या काही कार्यकर्त्यांनी रामभाऊ गायकवाड यांना मारहाण केली, त्यानंतर गायकवाड यांनी या प्रकरणी तक्रार पंढरपूर पोलीस ठाण्यात दिली होती. Thank you.